सागर जिले आणि प्रणव कणसे यांच्या गोलमुळं चुरशीच्या सामन्यामध्ये प्रॅक्टिस क्लबनं बालगोपाल संघावर दोन एक गोल फरकानं विजय मिळवला या विजयामुळं प्रॅक्टिस क्लबनं स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य प्रॅक्टिस क्लब आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात सामना झाला दोन्ही संघांनी एकमेकांच्या बचावफळी भेदण्याचे प्रयत्न केले त्यामध्ये प्रॅक्टिस क्लबला सामन्याच्या सव्वीसाव्या मिनिटाला यश आलं त्यांच्या सागर चिलेनं दिलेल्या पासवर प्रणव कणसेनं गोल नोंदवत पूर्वार्धात संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी बालगोपालकडून जिबेलो अभिनव साळोखे ऋतुराज पाटील साहिल डाकवे प्रसाद सरनाईक सूरज जाधव यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं उत्तरार्धात सामन्याच्या एकोणपन्नासाव्या मिनिटाला बालगोपालच्या जिबेलोनं प्रॅक्टिसच्या गोल क्षेत्रात मुसंडी मारत अप्रतिम गोलची नोंद केली या गोलमुळं बालगोपालनं बरोबरी साधली त्यानंतर प्रॅक्टिसच्या रोहित भोसले ओम पवार राहुल पाटील सागर पवार शुभम पवार यांनी आक्रमक चढाया करत बालगोपालची बचावफळी भेदण्याचे प्रयत्न केले सामन्याच्या सहासष्टाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या राहुल पाटील यानं दिलेल्या पासवर सागर चिलेनं हेडद्वारे गोल नोंदवत संघाला दोन एक अशी आघाडी मिळवून देत विजयी केलं या विजयानं प्रॅक्टिस क्लबनं स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश मिळवला